मराठी नाटक मालिका सिनेमातनं आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीत प्रसाद ओकनं आपला चांगलाच दबदबा निर्माण केलाय. चंद्रमुखी सिनेमाचे दिग्दर्शन असो की धर्मवीर सिनेमात त्यानं साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका असो, यानंतर तर त्याच्या फॅन फॉलोईंग मध्ये जबरदस्त वाढ झालेली दिसते. आज 17 फेब्रुवारी रोजी प्रसाद ओकचा वाढदिवस, या निमित्ताने प्रसादची पत्नी मंजिरी ओक हिनं त्याला हटके शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्यातील नवरा बायकोच्या नात्यात मैत्रीची एक खास झलक पाहायला मिळते. ते दोघेही नेहमीच एकमेकांची थट्टा मस्करी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करीत असतात, त्यामुळे अर्थातच प्रसादचा वाढदिवस म्हटल्यावर मंजिरीनं त्याला शुभेच्छा देताना भन्नाट काहीतरी केलं नसतं तर नवलच. मंजिरीनं मास्क घातलेला एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात तिच्या सोबत प्रसाद देखील दिसतोय. पण या फोटोचाच आधार घेत मंजिरीनं भन्नाट मेसेज प्रसादसाठी लिहिला आहे. मंजिरीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, प्रसाद फोटो तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की मी अशी वागेन, गप्प बसेन, तुला बोलून देईन, मी फक्त ऐकेन, तर जागा हो, फोटो आहे तो, मी फक्त फोटोमध्येच गप्प बसू शकते, तुला पर्याय नाही. ओ सॉरी सॉरी, आज चांगलं बोलायचं असतं ना. ओके ओके, आय लव्ह यू, स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, हॅपी बर्थडे. प्रसाद आणि मंजिरी ओक यांच्यात नेहमीच अशी मजामस्ती सुरू असते. आजही मंजिरी ओकनं नवऱ्यासाठी केलेली पोस्ट मस्तच. तेव्हा लोकमत फिल्मी तर्फे देखील प्रसाद ओकला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.